सांगलीतील पुरोगामी विचारवंत लढवय्ये कामगार नेते ॲडव्होकेट के डी शिंदे यांचं निधन. ज्येष्ठ कायदेतज्ञ जनता दल सेक्युलरचे जिल्हाध्यक्ष आणि पुरोगामी विचारवंत ॲडव्होकेट के डी तथा किसनदादू शिंदे यांचं 71व्या वर्षी शुक्रवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. ॲडव्होकेट अमित शिंदे यांचे ते वडील होत. मुलगी अमृता मुंबईत कामगार न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्तीस आहे. त्यांचे मुळगाव बेडक, तालुका मिरज हे होत. एकूण 11 भावंडांमध्ये किसन 10वे होते. कुटुंबात शिकलेले एकटेच होते. उत्तूर जिल्हा कोल्हापूर येथे हायस्कूलमध्ये काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली. 1975 आणीबाणी विरोधात लढ्यात उतरले. 1977 जनता पक्षात प्रवेश केला. 1977 सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपात शिक्षकांचे नेतृत्व केल्याने नोकरी गमवावी लागली. त्यानंतर एसटीच्या आटपाडी आगारात कारकून म्हणून रुजू झाले. नोकरी करतानाच LLB पूर्ण केले. 1978 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्राध्यापक शरद पाटील, हरिभाऊ खुजट आणि नानासाहेब सगरेंच्या प्रचाराची त्यांनी धुरा सांभाळली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.